हिंदवी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्याच्या बैठकीला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा पवार, राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांतदादा पाटील, पुनर्वसन मंत्री आदरणीय अनिलजी पाटील ज्यांनी या ठिकाणी मला मार्गदर्शन करून गेले, ते राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत, या ठिकाणी उपस्थित असलेले शिवसेनेचे संपर्क प्रमुख संजयजी मालशीकर, भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी नेते बाळासाहेब पाटील, माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे, आमदार सुनील अण्णा शेळके, आमदार अश्विनीताई जगताप, आमदार उमाताई खापरे, भारतीय जनता पक्षाचे या शहराचे अध्यक्ष शंकरशेठ जगताप, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित गव्हाणे, शिवसेनेचे आमचे जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, आरपीआयचे नेते, आरपीआयमध्ये बरेच नेते, खरंतर सूर्यकांता सोनकांबळे, बाळू भागवत, चिमुरकर, स्वप्नील कांबळे, कुणाच्या नावाचा उल्लेख चुकून राहू नये, सगळे नेते आरपीआयचे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे, माजी महापौर मंगलाताई कदम, योगेशजी बल, माई काटे, आरएस कुमार, भाऊसाहेब भोईर, संदीपजी खर्डेकर, ज्यांच्या कुणाचा नावाचा चुकून उल्लेख राहिला असेल ते सर्व सन्माननीय युवा सेनेचे आमचे सचिव किरणजी साळी, उपस्थित भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आरपीआय, रासप, इतर घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते आणि पत्रकार मित्र, देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या लोकसभेची निवडणूक होत असताना मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब, भारतीय जनता पक्षाचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांनी माझ्या नावावरती शिक्कामोर्तब केल्यानंतर मावळ लोकसभा मतदारसंघातील साई विधानसभा मतदारसंघापैकी पनवेल विधानसभा, कर्जत, खालापूर विधानसभा आणि काल उरण विधानसभा मतदारसंघातील सर्व पक्षाच्या अधिकृतपणे बैठका घेऊन मेळावा देखील संपन्न झालेला. आज पिंपरी चिंचवड आणि मावळ विधानसभेच्या प्रमुख कार्यकर्त्याचा बैठक आणि मेळावा या ठिकाणी संपन्न होतोय आणि हा मेळावा होत असताना आदरणीय चंद्रकांतदादा आणि आदरणीय अजितदादा या दोघांचं या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे. अनिलजी पाटील ही माझी नववी निवडणूक आहे. मी 5 निवडणुका महापालिकेच्या लढवला, 1 विधानसभा 2014 आणि 2019 लोकसभा आणि 2024 या लोकसभेला मी सामोरं जातोय. अजितदादा व्यासपीठावर महापालिकेचं 1997 मी काँग्रेसमध्ये काम केलंय आणि 1997 पहिलं तिकीट मला अजितदादांनी दिलं होतं. नंतरच्या कालावधीमध्ये मी काँग्रेसमध्ये राहिलो, राष्ट्रवादी झाली आणि काही कारणानं आम्ही दादांच्या बरोबर गेलो नसलो तरी आमचा संवाद कधी तुटला गेला नाही आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिला फोन मला अजितदादांचा आला आणि दादांनी सांगितलं, माझा पक्ष आणि माझे कार्यकर्ते तुमच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे काम करतील
आणि जो कोणी चुकीचं काम करतो, जो कोणी चुकीच्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जातो, त्या संदर्भामध्ये मला सूचना दिल्यानंतर मी त्या संदर्भामध्ये पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं त्या दुरुस्त करण्याचं काम देखील पुढच्या कालावधीमध्ये करेल. परंतु गेले 10 वर्ष या मतदारसंघामध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून काम करत असताना, तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना, देशाच्या लोकसभेमध्ये एक चांगलं काम तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून झालं. देशभरातल्या 140 कोटी जनतेतून जवळपास 543 खासदार निवडून जातात आणि ते 543 खासदारामध्ये मी एक तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये सर्वोत्तम कामगिरी मी करू शकलो, सर्वाधिक प्रश्न उपस्थित करू शकलो, अनेक प्रश्नाला त्या ठिकाणी वाचा फोडू शकलो, त्याचा सार्थ अभिमान मला आहे आणि मी ते नाकारू शकणार नाही. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक काम मार्गी लावलेत, अनेक प्रश्न मार्गी लावलेत, परंतु मला जे काम भावलं किंवा मी जे काम केलं ते माझ्या राजकीय जीवनामध्ये सर्वोत्तम काम म्हणून मी जाहीरपणे सांगतो. देशाच्या स्वातंत्र्यानंतर अनेक आदिवासी पाड्यामध्ये, अनेक दुर्गम भागामध्ये लाईट पोचली नाही, पाणी पोचले नाही, रस्ते नव्हते, प्रत्येक व्यक्ती मताचं राजकारण करतो, पाड्यावरती 50 मतं 100 मतं, आणि त्या ठिकाणी जाऊ शकत नाही. पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांची संकल्पना होती, दीनदयाळ ग्राम ज्योती योजनेच्या माध्यमातून देशभरातल्या ग्रामीण आणि आदिवासी भागामध्ये लाईट पोचली पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये 67 कोटी रुपये हे केंद्र सरकारचे आले आणि तुंगी भागुचीवाडी मावळच्या अनेक आदिवासी भागामध्ये पहिल्यांदा देशाच्या स्वातंत्र्यानंतर त्या गरीब माणसांनी, आदिवासी माणसांनी पहिल्यांदा लाईट पाहिली आणि ती लाईट पोहोचवण्याचं काम तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी केलं. कर्जत तालुक्यातील आदिवासी असा भाग हे तुंगी की कडा होता, डोंगर माथा आणि कडा, त्या कड्यावरून जोळीनी खरं तर पेशंटला आणावं लागत होतं, तो कातळ फोडून त्या ठिकाणी रस्ता केला, पहिली गाडी त्या आदिवासी भागामध्ये माझी गेली. गेले 50 वर्ष झालं मावळ तालुक्यामध्ये पिंपरींचोड शहराला पाणी पुरवठा करणारा पवना धरण आहे, 50-55 वर्ष झाले आणि या धरणामध्ये मोठा प्रचंड प्रमाणाने गाळ साठला होता. गेले सातत्यानं 8 वर्ष मी त्या धरणातला लोकसहभागातून गाळ काढला, 1 TMC पाणी साठा जवळपास वाढवण्याचं काम गेल्या 8 वर्षामध्ये केलेलं आहे. आणि हे करत असताना पहिल्यांदा राज्य सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेस प्रश्न पडला की माती आपण काढतो त्याची रॉयल्टी भरावी लागत असेल, आणि देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजीच्या मी कानावरती ती गोष्ट घातली आणि देवेंद्रजींनी त्यावेळेस आदेश काढला संपूर्ण राज्यभर ज्या ठिकाणी तलाव तळाव तळे असतील त्याची माती काढण्याचा गाळ काढण्याचं काम 100% फ्री करायचं, कुठल्याही प्रकारची रॉयल्टी त्याच्यामध्ये घ्यायची नाही. आणि अशा प्रकारे काम केलं. पुणे आणि पिंपरींचोडला जोडणारा 3रा आणि 4था ट्रॅक व्हावं या दृष्टिकोनातून सातत्यानं मागणी केली. देशाच्या संसदेमध्ये पोहोचल्यानंतर 2017 सुरेशजी प्रभू देशाचे रेल्वे मंत्री होते आणि सुरेशजी प्रभू यांनी 3रा आणि 4था ट्रॅकला मंजुरी दिली. परंतु नंतर राज्य सरकारच्या माध्यमातून 50% हिस्सा हा राज्य सरकारचा पाहिजे, पुणे महापालिका पिंपरींचोड महापालिकेने ठराव केले की त्यांचा हिस्सा देण्याच्या संदर्भामध्ये ठराव केला, पण राज्य सरकारने त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची सहमती दाखवली नाही. मी स्वतः अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना, मागच्या मुख्यमंत्र्यांना विनंती केली, परंतु संबंधित मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घ्यायची, बैठक घ्यायची देखील तस्ती देखील घेतली नव्हती. माननीय एकनाथजी शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती केली, त्यांनी 2 वेळा बैठकी घेतल्या. मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजींना विनंती केली, देवेंद्रजींनी देशाचे रेल्वे मंत्री वैष्णवजी यांच्याबरोबर बैठक घेतली आणि पुन्हा एकदा मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं. राज्याचं बजेट चालू असताना माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय अर्थमंत्री राज्याचे अजितदादाला विनंती केली आणि अजितदादाने देखील कुठल्याही प्रकारचा विचार न करता जो प्रकल्प 1600 कोटीचा होता त्याची आज त्या प्रकल्पाची किंमत 5100 कोटी रुपये झाली 2017 ते 2024
आणि 2500 कोटी रुपये राज्याचं देण्याचं मान्य दादांनी राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर केलं आणि त्याला मंजुरी दिली. आणि अशा प्रकारे राज्यामध्ये एका विचाराचं सरकार, एक चांगलं सरकार राज्यामध्ये काम करतंय. भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआयचे तिन्ही नेते राज्यामध्ये काम करत असताना एक कृतिशील सरकार पाहण्याचा योग देखील आपल्याला येतोय. या देशामध्ये 10 वर्ष पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अनेक कायदे, जे जुने कायदे होते, जे ब्रिटिशकालीन कायदे होते, ते देखील बदलण्याचं काम देशाच्या पंतप्रधानांनी केलेलं आहे आणि सोप्या तऱ्हेने या देशाच्या नागरिकांना दिलासा देण्याचं देखील काम केलेलं आहे. या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काँग्रेसच्या कालावधीमध्ये किंवा देशाच्या अन्य भागामध्ये अनेक प्रकल्पाला मंजुरी मिळाली, पण काँग्रेसच्या कालावधीमध्ये ते काम करू शकले नाही. प्रकल्पाला केवळ मंजुरी मिळाली. देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी यांनी झाल्यानंतर पुणे शहरातल्या मेट्रोला मंजुरी तर दिली दिली, स्वतः भूमिपूजनाला ते आले. स्वारगेट ते पिंपरी, माझ्या मतदारसंघातलं सांगतो, स्वारगेट ते पिंपरी आणि शेजारचा हिंजवडीचा आयटी पार्क आरके हाफ असणाऱ्या हिंजवडी ते स्वारगेट या प्रकल्पाला मेट्रोला मंजुरी दिली. आणि केवळ मंजुरी दिली नाही तर पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते त्याचं उद्घाटन झालं, ते कार्यरत देखील झाले. पिंपरीपर्यंत मेट्रो आल्यानंतर ती पुढे भक्तिशक्ती करण्याच्या संदर्भात नागरिकांनी मागणी केली आणि मी देशाचे केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्याकडे सातत्यानं मागणी केली आणि त्यांनी देखील होकार देऊन त्या प्रकल्पाला देखील मंजुरी मिळाली. देशाच्या पंतप्रधानांच्या शुभहस्ते त्याचं भूमिपूजन देखील संपन्न झालेलं आहे. उद्याच्या कालावधीमध्ये भक्तिशक्तीपर्यंत असणारी मेट्रो ही केवळे चौकापर्यंत, मुकाई चौकापर्यंत पुढे ती हिंजवडीकडून येणाऱ्या मेट्रोला वाकड चौकापर्यंत जोडण्याचं काम होत आहे. नवीन डीपीआर आता रेल्वे मेट्रोच्या माध्यमातून, महामेट्रोच्या माध्यमातून होत आहे की हिंजवडीची मेट्रो नाशिक फाटा तो वाया चाकण करण्याच्या संदर्भात त्याला देखील मंजुरी मिळालेली आहे डीपीआरला, आणि त्या माध्यमातून ती देखील मेट्रो होईल आणि संपूर्ण पुणे शहराला, या पिंपरी चिंचवड आणि पुणे शहराला मेट्रोचं जाळं निर्माण करण्याचं काम केलं. राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्याचा रिंग रोडला मंजुरी मिळाली, त्याची टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली. राज्य सरकारने अतिशय चांगल्या प्रकारचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे. मी देशाचे रस्ते वाहतूक मंत्री सन्माननीय नितीनजी गडकरी यांचं मनस्वी आभार व्यक्त करीन. माझ्या मतदारसंघामध्ये सुनील अण्णा शेळके ज्या मावळ मतदारसंघातून निवडून येतात त्याही मतदारसंघामध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर वाया जोडणारा मार्ग, नगर रोडला जोडणारा, औरंगाबाद जोडणारा मार्ग, या मार्गावरती मागणी करण्याच्या संदर्भामध्ये 2 वेळा निविदा प्रसिद्ध झाल्या आणि त्या निविदा प्रसिद्ध होत असताना त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. तर रस्ता रुंदीकरणाच्या कामाला जास्तीचं अधिकचं भूसंपादनाला खर्च येत होता आणि म्हणून माननीय गडकरी साहेबांनी ज्या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे किंवा येऊ शकत नाही त्या ठिकाणी ओरलेट म्हणजे ओरबीज बांधण्याचं काम त्या ठिकाणी करण्याचं केलं, त्याची निविदा प्रसिद्ध झाली. 3600 कोटी रुपयाची निविदा प्रसिद्ध होऊन ते देखील काम आता थोड्या दिवसामध्ये चालू होईल. देवरोड सेंट्रल पॉईंट ते चांदणी चौकात जोडणाऱ्या मार्गाला मी सातत्यानं मागणी करत होतो. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतून किवळे, रावेत, पुनवळे, ताथवडे, वाकडपर्यंत आणि पुढं चांदणी चौक जो माननीय गडकरी आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालेला आहे त्या मार्गाला जोडणारा ह्या मार्गावरती जी ट्रॅफिकची समस्या आहे ती मार्ग लावण्यासाठी त्याचा डीपीआर मंजूर करून ती निविदेला देखील त्या प्रक्रिया पूर्ण होत्या 3600 कोटी रुपयाचा. परंतु तो पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये 8.5 किलोमीटरचा ब्रिज हा देवरोडपासून तर वाकडपर्यंत, वाकडचा ब्रिज ओलडून त्या 8.5 किलोमीटरचा ब्रिज त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून केला जातो. मी मुद्दाम ही कामं तुम्हाला एवढ्यासाठीच सांगतो की समोरच्या उमेदवाराकडे मागण्यासाठी काही नाही, दाखवण्यासाठी काही नाही. मी महापालिकेमध्ये 20 वर्ष नगरसेवक होतो. मी जे काम केले महापालिकेमध्ये ते आज देखील तगा आहेत लोकांच्या स्मरणामध्ये. पिंपरी चिंचवड महापालिका एकच उदाहरण तुम्हाला सांगतो त्यातलं. काही थेरगाव, काळेवाडी, राटणी परिसरातले असेल
ती गायरान जागा मी ताब्यात घेतली. तिथं लोक रोज सकाळचा विधी पार करत होती. मी दिलीप वेंगसरकरांना एक दिवस बरोबर आणलं आणि दिलीप वेंगसरकरांना बरोबर आणून ते ग्राउंड दाखवलं. ते म्हणले मला इथं शक्य नाही, रोज सकाळचा विधी करण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. परंतु मी एक काम केलं, तिथं ग्राउंड उभं केलं. 2007 साली सचिनजी तेंडुलकर महेंद्रसिंग धोनी यांना उद्घाटनाला आणलं आणि त्यावेळेस मी भाषण केलं होतं की या ग्राउंडवरती एक ना एक दिवस या ग्राउंडमध्ये खेळणारा खेळाडू देशासाठी खेळला जाईल. ऋतुराज गायकवाड हा सांगवीमध्ये राहणारा खेळाडू ज्याची आई महापालिकेच्या शाळेमध्ये शिक्षिका आहे, बाप PCMT मध्ये ड्रायव्हर आहे, तो देशाच्यासाठी देशाच्या खेळाडू म्हणून खेळतोय. इतकं महत्वपूर्ण काम आपण केलेलं आहे, अनेक कामं केलेली आणि कामं होत असताना खरं तर ही निवडणूक महापालिकेची नाही, ही निवडणूक मान अपमानाची बिलकुल नाही. देश कुणाच्या ताब्यामध्ये द्यायचा, देश कुणाच्या ताब्यामध्ये दिल्यानंतर सुरक्षित राहील. आपण अलीकडच्या कालावधीमध्ये अनेक देशाच्या बाहेर देशाच्या लढाया पाहतो ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये पूर्णपणे आयुष्य खर्चून जे काय उभं केलं एका क्षणामध्ये ते पायदळी तुडवण्याच्या युद्धाच्या माध्यमातून ते झालेलं आहे. माननीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा भारत देश हा पूर्णपणे सुरक्षित आहे. मी 5 वर्ष देशाच्या संरक्षण विभागाच्या स्थायी समितीचा सदस्य म्हणून काम केलं आणि ज्या 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 ठिकाणी सर्वसामान्य कॉमन माणूस पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी गेलं. देशाचे सैनिक जीवाची बाजी लावून त्या ठिकाणी काम करतात आणि म्हणून देशाचे पंतप्रधान देखील जीवाची बाजी लावून हा देश जगाच्या पाठीवरती जगाची मान उंचवण्याचं काम त्या माध्यमातून करतात आणि म्हणून ही निवडणूक तुमच्या माझ्या हेवे द्यावायची तर बिलकुल नाही आणि नात्या गोत्याची तर बिलकुल नाही. मी काय बीड सोलापूर सांगली कुठून तरी आलो नाही, माझा जन्म देखील याच शहरामध्ये झालेला आहे आणि या शहरामध्ये होत असताना या शहरामध्ये देखील माझे अनेक नातेवाईक आहे आणि म्हणून मला निवडणुकीचा देखील चांगला अनुभव आहे. मी मागच्या निवडणुकीमध्ये गजानन कीर्तिकर यांनी मला फोन केला, मतदान संपलं होतं आणि मतदान झाल्यानंतर पक्षाची बैठक झाली. कीर्तिकर भाऊंनी मला फोन केला, अप्पा काय होईल तुमच्या निवडणुकीचं? मी म्हणलं भाऊ मी निवडून येईल. ते म्हणले नाही, पक्षाची बैठक झाली, पैशाच्या बक्तगीमध्ये अनेक जण होते, तुझं सीट आम्ही जमीत नाही धरलं. मी पक्षाच्या प्रमुख उद्धवजींना व्हॉट्सअपवरती, अनेक पत्रकार मित्र असतील त्या पत्रकार मित्रांना पण मी व्हॉट्सअपवरती पाठवलंय आणि म्हणलो मी 7,12,000 मतं पडतील, मला 7,23,000 मतं पडली. अश्विनीताई या ठिकाणी आहेत. अश्विनीताईच्या पोटनिवडणुकीमध्ये चंद्रकांतदादा आपल्याला मी व्हॉट्सअपवर पाठवलं होतं की अश्विनीताई 40,000 कमी मतांनी निवडून येणार नाही. अश्विनीताईंचं लीड जवळपास 40,000 होतं. अनेक जण उलगणा करत होते की कुणीतरी उभं राहिलंय त्याला मतं पडतील. मी म्हणलं 40 ते 45 डिपॉझिट वाचलं तर वाचलं, नाही तर डिपॉझिट वाचत नाही. दादा तुम्हाला मी सांगितलं होतं, मी या मतदारसंघामध्ये माझी नाळ सर्वसामान्य माणसाची जोडलेली आहे. मी काम करत असताना सर्वसामान्य माणसाची एकरूप होऊन काम करतोय आणि काम करत असताना कामाला महत्व देतोय. मी कधी मान अपमान मी स्वतः कधी पाळत नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी देखील कुणाला देखील आरे रावेनी कधी बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, काम करत असताना कामाला प्राधान्य देतो आणि म्हणून आपल्याला एक चांगलं काम करायचं. ही निवडणूक हेवे द्यावायची तर बिलकुलच नाही. ही निवडणूक खूप महत्वाची आहे. या निवडणुकीमध्ये राज्य सरकारने जे निर्णय घेतले सर्वसामान्य माणसासाठी, गरीब माणसासाठी, जो या शहरामध्ये कष्टकरी आहे, जो या शहरामध्ये दीनदुबळा आहे, त्याच्यासाठी राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो निर्णय अतिशय महत्वाचा आहे. मी देखील लढा पुकारला होता या ठिकाणी अनाधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये आणि त्या लढ्यामध्ये माझ्यावरती 10-10, 11-11 केसेस झाल्या. मी खासदार असताना देखील कोर्टामध्ये 2-2, 3-3 तास थांबून त्या सगळ्या केसेस मी नील करण्याचं काम केले. मी 50,000 मोर्चा विधानसभेवरती काढला, नागपूर विधानसभेवरती 15,000 मोर्चा काढला होता आणि त्या गरीब माणसाला या शहरातली न्याय देण्याची भूमिका घेतली. परंतु नंतरच्या सरकारने काही केलं नाही. परंतु माननीय देवेंद्रजींनी, माननीय एकनाथजी शिंदेसाहेब, माननीय अजितदादांनी जवळपास 765 कोटी रुपयाचा
शास्तीकर माफ करण्याचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आणि गरीब माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतली. प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या जमिनी संपादित केल्या होत्या 40 वर्ष लढा देत होते ते 40-45 वर्ष लढा पण देत होते नागरिक सातत्यानं. अनेक जण असतील या ठिकाणी आकुर्डी भोसरी वाल्हेकरवाडी या परिसरातील आणि त्या नागरिकांनी लढा देत होता. अश्विनीताईंच्या निवडणुकीच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की 12.5% प्रश्न मी सोडवून जाईन आणि मी दिलेला शब्द पाळन. राज्य सरकारने निर्णय घेतला आणि त्या गरीब शेतकऱ्यांना 28 हेक्टर जागा ही 12.5% माध्यमातून देण्याचं काम केलंय आणि ते काम करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या 2 मोठ्या कंपन्या ह्या माझ्या मतदारसंघामध्ये येतात, हिंदुस्थान अँटोबॅटिक्स आणि एचएल. या दोन्ही संस्थेला, या दोन्ही कंपनीला केंद्र सरकारकडून आतापर्यंत मी 500 कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळून देण्याचं काम केलं. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये हिंदुस्थान अँटोबॅटिक्स कंपनी बंद करण्याचा, जे देशभरातल्या ज्या तोट्यामध्ये कंपन्या आहेत त्या बंद करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने नीती आयोगाने घेतला आणि नीती आयोगाने घेतल्यानंतर हिंदुस्थान अँटोबॅटिक्स बंद करण्याच्या बाबतीमध्ये कॅबिनेटमध्ये प्रस्ताव पाठवला. नीती आयोगाने, मी माननीय देशाच्या पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं की हिंदुस्थान अँटोबॅटिक्स कंपनी ही अतिशय महत्त्वाची आहे, कारण महात्मा गांधी यांच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांना त्या तत्कालीन त्यावेळेस पेन्सिलिनचं इंजेक्शन मिळालं नाही आणि म्हणून पहिले पंतप्रधान देशाचे जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचं भूमिपूजन करून या पिंपरीमध्ये हिंदुस्थान अँटोबॅटिक्स हा कारखाना काढला. आणि तो ऐतिहासिक कारखाना जर आपण बंद केला तर त्या संदर्भामध्ये लोकांमध्ये नाराजी निर्माण होईल आणि केंद्रीय कॅबिनेटमध्ये गेलेला प्रस्ताव मंजूर न करता त्या कंपनीला पहिल्यांदा 250 कोटी रुपये हे केंद्र सरकारने त्या माध्यमातून दिलं आणि अशा प्रकारे या भागातील गरीब कामगारांना न्याय देण्याची भूमिका देखील माननीय पंतप्रधानांनी घेतलेली. अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून उशीर बराच झाला आहे, खरं तर मी पुढच्या कालावधीमध्ये बोलून नेते अजितदादा यांना बोलायचे, परंतु मी सांगतो गेल्या 10 वर्षामध्ये या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी उदाहरण म्हणून काही गोष्टी सांगितल्या. रेल्वेचं तर प्रचंड काम आपण केलेले केंद्र सरकारच्या माध्यमातून, पनवेल ते उरण रेल्वे मार्गाचा रखडलेला प्रश्न तो चालू केला, पियुषजी गोयल रेल्वे मंत्री होते त्यावेळी चालू केला मी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं उद्घाटन केलंय. पनवेल ते कर्जत या रेल्वे मार्गाचं काम चालू आहे, ते 6 महिन्यामध्ये पूर्ण होईल. दादांना मी विनंती करेन की कर्जत ते लोणावळा या लाईन वाढवण्याच्या संदर्भामध्ये नवीन DPR आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून करतोय, त्याला राज्य सरकारची मदत करण मिळावी, कारण लोणावळा ते पुणे हा रेल्वे मार्गाला राज्य सरकारने मदत केलेली, ती जर मिळाला तर उद्या मोठं एअरपोर्ट मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये होतंय, त्या एअरपोर्टपासून थेट फास्ट ट्रेन पुण्यापर्यंत चालू होईल आणि पुणे आणि मुंबई हा एक मार्ग होईल. देशातला पहिला अटल सेतू समुद्र मार्ग हा जवळपास 50% मावळ लोकसभा मतदारसंघाच्या उरण भागामध्ये येतोय. या मार्गाला 84 साली मंजुरी मिळाली होती, काँग्रेसच्या काळात ते करू शकले नाही. देशाच्या पंतप्रधानांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला, बिगर कुठले व्याज नाकता जगातच्या जागतिक जपान बँकेचं कर्ज घेतलं, जपानकडून कर्ज घेतलं आणि 22.5 किलोमीटरचा समुद्र सेतू पहिला देशातला उभं करण्याचं काम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. अनेक काम केलेले. मी दादांच्या या एका निर्णयाचं या ठिकाणी वापर करून माझं भाषण संपवतो. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये एकवीरा देवी, मागच्या सरकारच्या वेळेस मी सातत्यानं मागणी करत होतो की त्याला फंड मिळावा, त्या ठिकाणी अनेक भाविक येतात. माननीय शिंदेसाहेब यांनी MSRDC च्या माध्यमातून शेहेचाळीस कोटी रुपये फंड त्या ठिकाणी दिला, म्हणून अधिकचा फंड मिळावा. आणि म्हणून आपल्याकडं जवळपास पंढरपूर असेल, तुळजापूर असेल, याला तीर्थक्षेत्राचा दर्जा आहे आणि म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून त्याला मोठा फंड मिळतो. मी मागणी केली या अर्थसंकल्पामध्ये माननीय अजितदादा यांनी एकवीरा देवी देवच्या परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे आणि याच पद्धतीने संपूर्ण या मतदारसंघामध्ये आपण केलेली कामं, अनेक कामं केली. माझा तुम्ही परिचय पत्रक पहा,
परिचय पत्रकावरती एक एक कामं मी रेल्वेची टाकलेली, आणि माझं चॅलेंज आहे कुणाला देखील की ते तुम्ही पहा, त्यातलं एक पण काम जर खोटं असेल, एक पण कामामध्ये कुठल्या प्रकारचा गैरसमज असेल ते देखील आपल्याला दाखवून द्या। कारण या निवडणुकीला सामोरं जात असताना समोरच्या पक्षाकडं, समोरच्या व्यक्तीकडं दाखवण्यासारखं काही नाही, आणि म्हणून ज्यावेळेस दाखवण्यासारखं काही नसतं त्यावेळेस दाखवण्या करण्यासारखं फक्त आरोप असतो। या निवडणुकीमध्ये दादा मी तुम्हाला सांगतो, साई विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचा उमेदवार म्हणून आपलं मताधिक्य मोठ्या प्रमाणावर राहणार आहे, आणि हे मताधिक्य राहत असताना तुम्ही सगळे व्यासपीठावर बसलेले नेते मंडळी, समोर बसलेले सगळे माझे सहकारी यांच्या माध्यमातून हे उद्दिष्ट गाठण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला करायचे। 30 दिवस जवळपास 30-32 दिवस राहिलेले, आणि या 30-32 दिवसामध्ये जिथं जिथं पोचण्याचं काम करता येईल त्या ठिकाणी नक्कीच पोचल। परंतु लोकसभेचा सदस्य असल्या कारणानं चिंचवडपासून, चिंचवड औंधपासून झालेला मतदारसंघ सुरू, तो गेटवे ऑफ इंडियाच्या समोरचं घारापुरी बेट, की ज्या घारापुरी बेटावरती लाईट नव्हती 70 वर्षामध्ये अटलजी, अरुणजी जेटली देशाचे अर्थमंत्री होते, 5 स्थळं ज्यावेळेस त्याच्यामध्ये केली पर्यटन स्थळं, त्याचा समावेश घारापुरी बेटाचा एलिफंटी लेण्याचा केला। 12 किलोमीटर केबल हे समुद्राखालून राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिली आणि लाईट पोहोचवण्याचं काम केले। सुषमा स्वराजचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो, देशभरातली पासपोर्ट कार्यालय करण्याच्या संदर्भामध्ये मी सातत्यानं त्यांच्याकडे जात होतो, आणि त्यांनी मला सांगितलं की 30-35 किलोमीटरच्या रेंजमध्ये दुसरं कार्यालय करू शकत नाही, पुण्यामध्ये एक कार्यालय, आणि मी तरी देखील सारखं जायचो। ते म्हणले हे लडका मेरा पीछा नाही छोडेगा, आणि त्यांनी पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी दिली, देशभरातल्या पहिल्या 5 पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी मिळाली, त्यातलं पिंपरी पासपोर्ट सेवा केंद्राला मंजुरी मिळाली। आजपर्यंत 1,27,000 नागरिकांनी पासपोर्टचा लाभ घेतला, आणि अशा प्रकारे या संपूर्ण परिसरामध्ये काम करत असताना लोकांशी जुळून लोकांच्या नागरिकांच्या हिताचं काम केलेलं आहे, आणि म्हणून निवडणुकीला सामोरं जात असताना ही निवडणूक देशाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची, जे सगळे विरोधी पक्षाचे नेते त्यांच्याकडे दाखवण्यासाठी काम नाही काही नाही, आणि त्यांची सत्तेवरती येणार नाही, देशाचे पंतप्रधान पुन्हा नरेंद्र मोदी होणार आहे, परंतु त्यामध्ये आपण सहभागी व्हा। येत्या 13 तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटन दाबून आपण माझ्यावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवा, एवढी नम्रपणे विनंती सर्वांना करतो। या ठिकाणी थांबतो, जय हिंद जय महाराष्ट्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।